5 वर्षीय मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये नाचताना धक्का लागल्याने नातेवाईकांमधीलच दोन गटांमध्ये वाद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भांडणामध्ये चक्क तलवारी आणि सुरे घेऊन ते एकमेकांना भिडले. या भांडणामध्ये एका 35 वर्षीय युवकाची भोसकून हत्या करण्यात आली आहे, तर इतर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री जिन्सी भागामध्ये असलेल्या किराणपुरा या ठिकाणी घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सय्यद माजिद सय्यद पाशा असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मजर पठाण, मज्जू पठाण, अरबाज पठाण, जाकेर पठाण, सलमा पठाण अशी हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृत सय्यद हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. बुधवारी रात्री कुटुंबातील 5 वर्षीय चिमुकल्याचा वाढदिवस होता. त्यासाठी सर्व नातेवाईक कार्यक्रमाला आले होते. वाढदिवस झाल्यावर नाचण्याचा कार्यक्रम सुरू होता. नाचताना सय्यदचा धक्का आरोपींना लागला. यावरून मोठा वाद झाला. मात्र त्यानंतर उपस्थित नातेवाईकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. मात्र काही वेळाने आरोपींनी तलवार आणि चाकू घेऊन सय्यद आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला केला.